शिव व्यापारी संघटनेचे भिवंडी शहर अध्यक्ष नजीर शेख यांच्या कल्याण रोड येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन भिवंडी पूर्वचे आमदार रुपेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. भिवंडी शिव व्यापारी संघटनेचे अध्यक्ष नजीर शेख यांच्या कल्याण रोड येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन भिवंडी पूर्वचे शिवसेनेचे लोकप्रिय आमदार रुपेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी आमदार रुपेश म्हात्रे यांचा नजीर शेख यांनी शाल घालून आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यानंतर दीन मोहम्मद भाई स्थानिक नगरसेवक यांचे स्वागत देखील नजीर शेख यांनी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन केले. शिव व्यापारी सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष रमाकांत गोळवी यांचे देखील या प्रसंगी स्वागत करण्यात आले. यानंतर उपाध्यक्ष संतोष गुळवी यांचे देखील पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्याचप्रमाणे माजी नगरसेवक सुरेंद्र गुळवी यांचे देखील या प्रसंगी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच उपस्थित इतर मान्यवरांचे देखील यावेळी स्वागत करण्यात आले. तसेच याप्रसंगी आमदार रुपेश म्हात्रे यांच्या उपस्थितीमध्ये अनेक युवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. तसेच आमदार रुपेश म्हात्रे यांच्या हस्ते नजीर शेख यांचे देखील यावेळी अभिनंदन करण्यात आले. तसेच याप्रसंगी आमदार रुपेश म्हात्रे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आज या ठिकाणी जो उद्घाटन झालेला आहे शिव व्यापारी सेनेच्या कार्यालयाचं, निश्चितपणे या ठिकाणी जे आमचे मुस्लिम बांधव आहेत ते अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये ह्या शिव व्यापारी सेनेमध्ये आणि शिवसेनेमध्ये सामील झालेले आहे. आज आपल्यासमोर आपण पाहिलंय अनेकांनी प्रवेश घेतलेला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून रोजच या भिवंडी शहरामध्ये आपण सर्वजण पाहत आहात शिवसेनेमध्ये येण्याचा जो ओघ आहे तो मोठ्या प्रमाणात आहे. आणि खास करून आमचे मुस्लिम बांधव त्यांनी मोठ्या प्रमाणात या शिवसेनेमध्ये प्रवेश घेतलेला आहे. ज्या विश्वासाने ते शिवसेनेमध्ये आलेले आहेत तो विश्वास कायम ठेवण्याचा आणि त्या विश्वासाला आम्ही पात्र ठरण्याचा नक्कीच या ठिकाणी प्रयत्न करू. आणि शिवसेना नेहमी सांगत असतो शिवसेना ही सर्वांच्यासाठी आहे. शिवसेनेमध्ये कुठलाही जात धर्म नाही. शिवसेनेमध्ये जो गोर गरीब जो काही कष्टकरी बांधव असेल त्या सर्वांचं काम करण्यासाठी शिवसेना नेहमीच तत्पर असते. शिवसेनेची शाखा जी आहे ती नेहमीच काम करत असते. निवडणुका आल्यानंतर अनेक पक्ष कामाला लागतात परंतु शिवसेनेची शाखा किंवा शिवसेनेचं जे कार्यालय आहे ते 5 वर्ष सातत्याने काम करत असतं आणि त्यामध्ये लोकांच्या ज्या गरजा आहेत मग त्या आरोग्याच्या असतील, शैक्षणिक असतील, ऍडमिशनच्या असतील किंवा कुठलंही जे सामाजिक काम असेल ते शिवसेनेच्या माध्यमातून हे वर्षानुवर्ष होत राहिलेलं आहे. आणि म्हणून लोकांमध्ये एक उत्साह आहे की शिवसेना पार्टी जी आहे हे पक्ष सगळ्यांचं काम करणारा पक्ष आहे आणि म्हणून सर्वजण मोठ्या प्रमाणात यामध्ये सध्या सामील होण्याचं काम सुरू आहे. 2019 जे निवडणुका येणार आहेत, निवडणुका तर दर 5 वर्षाला येत असतात. शिवसेना हे निवडणुका लढण्यासाठी कधीच मागे राहिलेली नाही. नेहमीच शिवसैनिक हा तत्पर असतो आणि कधीही कोणतीही निवडणूक आली शिवसैनिक सज्ज असतो आणि ती निवडणूक जिंकण्याचं काम हे शिवसैनिक नेहमी करत असतात. त्या ठिकाणी ज्या माझ्या मुस्लिम बांधवांनी प्रवेश करून शिवसेनेवर विश्वास ठेवलेला आहे मी त्यांना या ठिकाणी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांना नक्कीच विश्वास देईन की आपण जो विश्वास ठेवलेला आहे पक्षावर तो आम्ही सार्थ ठरवण्याचं काम करू आणि कुठल्याही प्रकारचा या पक्षामध्ये जातीभेद न करता सर्वांना एकत्र घेऊन आपल्या शहराचा आपल्या भागाचा जो समान विकास करण्याचा जो प्रयत्न आहे तो करण्याचं काम गेल्या 10 वर्षापासून मला संधी मिळालेली आहे आणि ते मी करत आहे. माझ्यासोबत सर्व सवंगडी हे खांद्याला खांदा देऊन काम करून या भिवंडी शहरामध्ये शिवसेना वाढवण्याचं काम सध्या सुरू आहे. निश्चित आपण गेल्या अनेक दिवसापासून पाहत असाल की सर्व ठिकाणी भूमिपूजन होत आहेत. मध्ये पाण्याची समस्या असेल, रस्त्याची समस्या असेल, ज्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी आम्ही भूमिपूजन केलेलं आहे आणि ती कामं सुरू झालेली आहेत. काही लोक भूमिपूजन करत आहेत, नारळ फोडत आहेत, पोस्टर लावत आहेत, बॅनर लावत आहेत, परंतु ती कामं सुरू आहेत किंवा नाही याचा आढावा आपण घेऊ शकता. परंतु आम्ही ज्या ठिकाणी भूमिपूजन केलंय त्या ठिकाणी कामं सुरू आहेत आणि ती येत्या काही दिवसातच लोकांना लोकार्पण करण्याचं काम देखील लवकरात लवकर केलं जाईल. आम्हाला या ठिकाणी आश्वासनं देण्यापेक्षा आम्ही करून दाखवण्याचं काम करतो. शिवसेनेने नेहमीच करून दाखवण्याची भूमिका घेतलेली आहे आणि ते करून दाखवण्याचं काम भिवंडीमध्ये देखील सुरू आहे. आज मी त्या जो मेट्रो संदर्भामध्ये सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी सह्याद्री रेस्ट हाऊसला मीटिंग ठेवलेली होती विश्रामगृहाला, त्या ठिकाणी त्या मीटिंगला हजर होतो. निश्चित जो मेट्रोचा मार्ग आहे तो मार्ग ज्याप्रमाणे आहे की ठाण्यावरून माजीवडा ते अंजूर फाटा कल्याण नाका ते कल्याण अशा प्रकारे त्यांनी प्रस्तावित केलेला आहे.
माझी त्यामध्ये मागणी होती की तो मार्ग जो आहे दामणकर नाक्यावरून आपण तो शिवाजी महाराजांच्या पुतल्याकडून जर वंजरपट्टी आणि साविंद्रा त्या ठिकाणून जो 100 फुटाचा रस्ता आहे त्यावरून पाईपलाईन आणलं तर निश्चितपणे हा मेट्रो जो आहे या मेट्रोचा फायदा भिवंडीतील संपूर्ण जनतेला होईल आणि जे आजूबाजूला डेव्हलपमेंट सुरू आहे तिकडे मग शेलाचा जो रोड आहे पुढचा त्या रोडला देखील डेव्हलपमेंट सुरू आहे, पारोड रोडला डेव्हलपमेंट आहे, तिकडे पडगा रोडला डेव्हलपमेंट सुरू आहे, त्या सर्वांना त्या मेट्रोचा लाभ होऊ शकतो, फायदा होऊ शकतो.